जर हरलात ना तर टेन्शन घेऊ नका, तुमच्यापेक्षा जितण्याची इच्छा कुणाशी जास्त होती म्हणून तुम्ही हरलं, समज मी आया. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. भरत म्हणला, महाराणी हे पाप भोगून संपवा, पळून जाऊ नका, रडत रडत संपवा, ह्याच जन्मी भगवंत तुम्हाला मुक्ती देऊ शकतात, पळू नका. 90-10 रूल काय म्हणत, लाईफ इज 10% ऑफ व्हॉट हॅपन टू यू अँड 90% ऑफ हाऊ टू रिॲक्ट यू. कर्म, प्रारब्ध, भाग्य, नशीब तुमच्या आयुष्यात 10% अशा गोठणी घडणार आहे, त्या तुमच्या कंट्रोलमध्ये. पण घडल्यानंतर काय करायचंय हे तुमच्या कंट्रोलमध्ये. किती लोकांना वाटतं? हा, तर मग कुठल्या अशा गोष्टी आहेत काही आपण त्याच्यावर समजून घेऊया. बघा, एक्झाममध्ये फेल झाले, काय झाले, आता रडत बसून, रुसून बसून, आत्महत्या करून, सुसाईड करून काय होणार आहे? घरात बसून काय होणार आहे? इमिजिएट बाळाला सांगा, बाळा चलो आता मॅच संपली, नो प्रॉब्लेम, थँक्यू, गुड परफॉर्म केला, शिकलास, गिल्ट फील होते, चलो वापिस नेक्स्ट तयारी करेंगे. निगेटिव्ह ॲटिट्यूड काय, हाना मारा, फटके द्या, टोमने मारा, 1.5-2 महिने त्याला जेवण बिवून देऊ नका रोज. हां, लय हुशार आहे आमचा पोऱ्या, इन्सल्ट करत फिरा, काय होईन नी, काय होईन, आणखीन तुम्ही त्या पोराची बँड वाजवता. ॲप्रिशिएशन करा, झालेल्या गोष्टीला करा. घरात काच बस फुटल्यावर लगेच काचा गोळा करून कचऱ्या डब्यात टाकता की तिथंच ठेवतात पांगून? गोळा करून टाकतात. नेक्स्ट काय, रॉंग डिसिजन, कधी चुकीचा निर्णय झाला, झाला ना निर्णय, त्याचा आउटपुट लॉस झाला ना, आता पुन्हा त्या लॉसला भरून काढण्यासाठी राईट डिसिजन घेऊ शकताय ना, लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. नाही तर शिकत नसताल तर मग तुम्हाला कोणी वाचू शकत नाही. फायनान्शियल लॉस झाला, एखादा लॉस झाला, जसं की मग सर म्हणले 25 लाख, कोणाचा 10, कोणाची कंपनी बुडली, नो प्रॉब्लेम, लॉस झाला, पॉझिटिव्ह काय, थँक्यू गॉड, 5 लाखाचाच झाला आहे, 10 लाखच नाही आला, हे सर नो, थँक्यू, ग्रॅटिट्यूड म्हणा. दुसरा पार्ट काय, चलो नो प्रॉब्लेम, हेच पैसे जर माझ्या आईवडिलाला हॉस्पिटल लागले असते तर, जर मला गरीब झोपडीतच जन्म घातला असताल तर, क्या लेकर आहे ते, काहीच नव्हते ना जन्माला आले तेव्हा 3.5 किलोचं बाळ ऐक घेऊन आले ते ना, आता 80-90 किलोचे आहेत, काहीच नसतानाच सुद्धा तुम्ही प्रॉफिटमध्ये आहेत, काय वाटतं? किती लोकांना वाटतं? काहीच नाही, भिकारी झाले तुम्ही, तरी म्हणायचं आहे भो 90 किलो वजन आहे, एवढं व्हायला किती पैसे खर्च करावं लागतात. पॉझिटिव्ह बोला स्वतःशी, समजतंय का? काहीच पॉझिटिव्ह नाही ना बघायला, तरी पण म्हणायचं देवा केस तर आहे, त्याला केस नाही तो टाकलाय, असं उदाहरण म्हणा. हो माझे केस काळे, त्यांचे पिकलेत, मला चष्मा कुठे आहे, समज मी आया, काही पण शोधायचं पॉझिटिव्ह बोलायला, समज मी आया. पण कोणाला कमी लेखून पॉझिटिव्ह बोलू नका, समजतंय ना, काहीच भेटत नसेल ना. एक बाळ रडत होतं बूटसाठी, नंतर त्याने बेंचवर बघितलं, पायस नाही येत, बापानं लगेच म्हटलं दादा नको, मी जुनेच बुटं घालतो, समजतंय. लव ब्रेकअप, प्रेम तुटलं, काय करायचं, पारू आणि देवदास बनून रडत बसायचं आणि म्हणायचं काय, प्रेम करू नका, घातक असतं, लय लय वाईट आहे ते, हर्ट, ते इमोशन, ते स्टेटस, सगळे दुःखाचेच असते तिची, त्याची दोघं पण येडे असतात. पण दुसरा येडा काय म्हणतो आपला, एक बस गेली दुसरी, दुसरी गेली तिसरी, तिसरी गेली चौथी गेली, याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणतात. असं काही करू नका. पण काय उदास बनून राहिलात बरं, कशाला राहिलात, ते आली तो आला, त्या वेळेसाठी त्यांना आता टिकलं, आता ब्रेक झालं, नाहीतर गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. वॅड लागलंय रे, वॅड लागलंय, ती सोडून गेली जुलैमध्ये, हा फेब्रुवारीपर्यंत टेन्शनमध्ये घातले ना 4-6 महिने वाया. इमोशन्स कुठं, इमोशन्स पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, न्यूट्रल, 8 इमोशन्स सांगितले होते मी, सरप्राईज, लाज वाटणं, दुःख होणं, टी व्हीचे चॅनलसारखे बदलू शकतात. हां, कसे बदलायचे सांगितले, रनिंग करा, वॉक करा, कुठंतरी योगा बिगा करा, डान्स करा, मस्तपैकी गाणे ऐका, मेडिटेशन करा, स्वतःशी पॉझिटिव्ह बोला, पेन पेपर घेऊन काय काय जिंदगीत चांगलं लिहा, आणि जिला सोडायचं आहे ना त्याचे वाईट गुण लिहा, ज्याला सोडायचं आहे त्याचे वाईट गुण लिहा. लव ब्रेकअप करायचे वाटतं ओके नाही आहे, फक्त वाईट गुण बघायला चालू करायचं ब्रेकअप. लवचा पाठ समजला, पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह नका घेऊ, नका ऐटू, तू गेला आता निघून, जुन्या आठवणी बिठवणी सोडा, ते कॉलेज बिलेज सोडा, आता जे कॉलेजमध्ये आहेत बाई, ज्या आहे ना गोंदून बिदून बसली तू, सचिन लग्न झाल्यावर तेवढं नसल असल, तिथं कोण, राहुल, नवरा असा जवळ घेणार, तिला राहुल नाही तिला सचिन दिसणार. हे गोंदवण्याच्या अगोदर आहे ना विचार करा.
परमनंट राहणार आहे कधी नातं. मॅच्युअर टॉक करतोय मी, हसत खेळत करतोय, पण याला सिरियसली घ्या. डन. नेक्स्ट काय, पार्टनर इज नॉट फेवरेबल ऑर अंडरस्टँडिंग. हजबंड वाईफचे रिलेशन आहेत, नाही आहे ना, जसं समजवले ना मी तुम्हाला, ॲक्सेप्ट करा. झाली ना सिच्युएशन, त्याच्यातून निघा. फॅमिली इज नॉट फेवरेबल, परिवार साथ देत नाही आहे. सांगितलं ना सोल्युशन, त्या सिच्युएशनमधून सांगा. पळून नका जाऊ त्या सिच्युएशनमधून. काही काही असेच पळून चालल्या होत्या. भरत मुलगाला म्हणली, भरत म्हणला, महाराणी हे पाप भोगून संपवा, पळून जाऊ नका, रडत रडत संपवा. ह्याच जन्मी भगवंत तुम्हाला मुक्ती देऊ शकतात, पळू नका. पळू, जरी पावर आहे संधी आहे तरी पण जबाबदाऱ्या लोटून देऊ, कर्तव्याला पार पाडलं पाहिजे. सीता माता दुसरं संलग्न करू शकत नव्हत्या का? रावणा संलग्न केलं नसतं का? केलं असतं का? नसतं. काय शिकतोय मग आपण त्या कॅरेक्टरमधून? नवराई तर आता थोडं जरी म्हणला ना लगेच डोक्यात टेन्शन येतं. त्या संलग्न झालं असतं ना ह्यो भेटलाच नसतं. हे तुझ्या डोक्यात चाललंय ना, हे बी लावून तू झाड रोपटे बनवून टाकलेत. काय फायदा याचा? काही ॲक्सिडेंट झाला जीवनामध्ये भूतकाळात, रोडवर ॲक्सिडेंट झाला. काय झाला? लय ॲक्सिडेंट झाला. मी एक ॲक्सिडेंट असा बघितलाय, थोडं खर्चटलं होतं, त्यानंतर पण रक्त गळेपर्यंत दोघाला पोलीस स्टेशनला जावं लागलं. जे खर्चटलं होतं ना मॅडम, ते फक्त 2000 निट झालं असतं. किती हजारात? नंतर ते त्यांना 1,00,000 बोलवलं पोलीस लोक, 50,000 घेतले. मॅटर सॉल्व का बरं? ते पोलिसाचे भाग्य होतं. समजते? आणि मी एका ठिकाणी बघितलं, मी गाडी पार्किंगला लागली, 15 मिनिटं झाले, म्हणलं काय झालं? मी गाडीतून पुढे गेलो तर दोघं एक 2-व्हीलर आणि एक छोटी गाडी घासली होती. म्हणलं काय झालंय? पैसे द्या ना. म्हणलं किती पाहिजेत? 3,000. हे घे, तो माझा भाऊ आहे. या काय म्हणतात, टॉपिक सॉल्व, प्रॉब्लेम देऊन टाकले ना मी, देऊन टाकले ना. पुढच्या जन्मी आहे ना ते 3,000 30,000 येणारेवाला. समज में आ रहा है क्या? कोई ट्रांजेक्शन अवधरा नहीं रहेगा, कोई नहीं रहेगा, घूमता घूमता आएगा आपके पास. बूम रैंक का ये. समझ में आ रहा है क्या? कितने को प्रॉब्लम में ऐसी घुसून सॉल्व के लिए क्या प्रॉब्लम है? नहीं उन्ना कर फिनिश शॉर्ट आउट. म्हणजे मला समजवायचं काय, जो लोकांना असं वाटतं लय डोंगरा एवढा पावर पहाडासारखा प्रॉब्लेम आहे, तुमच्या ताकद आहे, प्युअर नॉलेज आहे ना, 2 मिनिटात सॉल्व, 2 मिनिटात सॉल्व. काय प्रॉब्लेम आहे तुमच्या आयुष्यात? तुम्हाला असं वाटेल की लोक आपल्याला काही कमजोर घेतील ना, घेऊन द्या ना, म्हणून दे त्यांना कमजोर. काय प्रॉब्लेम आहे? कोण कोणी सोच डेव्हलप करणार? फिर देखो भगवान देगा बॉस आपको, देगा देगा. काय अडचण नाही आहे. जर हरलात ना तर टेन्शन घेऊ नका. तुमच्यापेक्षा जितण्याची इच्छा कुणाची तरी जास्त होती म्हणून तुम्ही हरलं. समज में आया? नो प्रॉब्लेम. कोणी तुम्हाला धोका दिलाय? कोणीतरी धोका दिलाय ना? त्याच्या पाठीमागं पळून पळून काय करणार? काय करणार? काय करणार त्याच्या पाठीमागं पळून पळून? नाही ना, नका ना, सोडून द्या. पळून त्याला बिचाराला, त्याला सांगा शांत, थँक्यू, नको टेन्शन घेऊ माझं. मला घाबरत घाबरत जिंदगी जगू नको, लपून छपून मी तुला माफ केलंय. पुढच्या जन्मात भेटू म्हणायचं, त्यावेळेस द्यावं लागते. आणि जर देणार नसेल तर मी तुझ्या पोटी जन्माला येणार, आजारी होऊन येणार, 25 लाख तुला घालावं लागणार. मग मी स्वप्न देऊन सांगणार, मी तुझा मागच्या जन्मीचा मित्र होतो, तू धोका दिलता, बाय बाय. किती लोकांना वाटतं हे ज्ञानाची गरज आहे लोकांना? हा, झिंगाट पिक्चरपेक्षा पण चांगलं आहे ना का? पिक्चरच बघायचं आपल्याला. लाईफमध्ये कुठल्या पण स्टेजला असून द्या, काही अडचण नाही आहे.